तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवतो आहे हाऊ टू असेंबल मशीन रॉड रील. मी पाहू शकता नवीन मशीन घेतली आहे आमच्या मित्रांनी हबीबभाईनी आणि प्रशांतदादांनी. तर त्यांच्यासाठी मी या मशीन्स घेऊन आलो आहे. ही लुकानाची स्पिन 60 आहे. आता आपण हिला असेंबल करणार आहोत मित्रांनो. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. हे पाहू शकता जेव्हा मशीन आपण विकत घेतो ती लेफ्ट साईडला तिचा आर्म असतो. तो आपण आपल्या आपण राईट हँड आहे का लेफ्ट हँडनी खेळतोय, उजव्या किंवा डाव्या त्याला आपण करून घेऊ शकतो. आता आम्ही सगळे राईटनी खेळतो म्हणून मी आता हे काढून घेतोय. हे काढून एज अ हँडल मी राईटनी बसवणार आहे. राईटने आपला हँडल एकदम प्रॉपरली बसले. त्याला स्विच पण आहे. आपण आता याला लाईन जोडून घेऊया. मित्रांनो, आमच्या इथं पुणे साईडला जास्त करून आम्ही 40 नंबर ब्रेडच घेतो. हे पाहू शकता 40 नंबरचा जस्ट्रॉनचा मोनो लाईन आहे 500 मीटरचा. तोच आता आपण जोडून घेणार आहे. चाळीस नंबरचा 500 मीटर आहे. एकदम स्वस्तात चांगली रील आहे मित्रांनो. आणि की तुम्ही 40 नंबरचा वापरल्यावर मासा तोडून जाईल किंवा आपण 100 नंबरचाच वापरायचा असं काही नाही. आपली काढायची टेक्निक, मासे पकडायची टेक्निक खूप इम्पॉर्टंट असते. आम्ही ह्या सेटअपवर तुम्ही आमचे मागचे व्हिडिओ बघा. मी आणि माझ्या मित्रांनी आम्ही 40 नंबरवर 10 किलोपर्यंत राहू याच तंबुसावर लँड केले आणि ते पण साध्या सेटअपवर. असे ही बेल आम्ही ओपन केली. इथं त्याला गाठ मारणार आहे. गाठ कशी मारतो तर मित्रांनो, मी आता हे डायरेक्ट मशीनीला बांधू नाही शकत. मला पहिला लागणार आहे रॉड, कारण की रॉड मध्ये मला हा नवीन रॉड पण घेतलाय मित्रांनो शिमॅनोचा. हा रॉड 900 रुपयाला येतो, 8 फूट आहे, चांगला आहे कार्प फिशिंग साठी, स्वस्तात मस्त एकदम. मस्त रॉड आहे. मी याला आता पहिला मशीन लावून घेणार आहे, कारण की मला दोरा आतमध्ये मशीनचा लोड करायचा आहे. तर तो डायरेक्टली मी असं करू नाही शकत. जर मी नुसतं मशीनीने दोरा धरून जर असा करायचा प्रयत्न केला तो प्रॉपरली टाईट असा लोड नाही होणार. दोरा एकदम लूज लोड होणार आहे आणि आपल्याला एकदम प्रॉपरली तो ह्याच्यामध्ये लोड झाला पाहिजे. म्हणून आता आपण ह्याच्यातून घेतलं आहे, एका गाईडमधून घेतो टाकून. बेलम ओपन करून त्याला बांधून घेऊया. ही गाठ जी असते मित्रांनो ही खूप इम्पॉर्टंट असते. तुम्ही ह्या गाठीवर जेव्हा आपले मोठे मासे लागतात आणि दोरा संपत आला तर ही गाठ प्रॉपरली टिकली पाहिजे. म्हणून मी एकदम हिला टाईट बांधून घेणार आहे. हे पाहू शकता मी एकदम प्रॉपरली टाईट बांधून घेतली ही गाठ. उरलेला दोरा आपण तोडूया.
बांधून झाले, आता मी बेलम लॉक केली, हे पाहू शकता दा, तो दोरा टाईट पकडून ठेवा. हा मित्रांनो, दोरा लोड करताना आपल्याला लक्षात ठेवायचं, दोरा टाईट असला पाहिजे. म्हणून मी एका गाईड मध्ये काढून बघा, तिथं माझ्या एका मित्राकडे दिलंय, टाईटली पकडून ठेवलंय त्यांनी, ते असं लूज सोडणार नाही. आणि मी असं रील करायला घेतोय बघा, टाईट करा दादा, टाईट करा ना. दोरा आपला जी मोनोलाईन आहे ती जास्त बसणार नाही. किती तंगूस बसू शकतो त्याच्यामध्ये मोनो लाईन? किती मीटर? 200 मीटर पर्यंत 40 नंबरचा बसणार आहे. म्हणजे मोठा मासा लागला तरी किती लांब गळ घेऊन गेला तरी आपण तेवढा तंगूस सोडू शकतो आपल्याकडे. आपण तेवढा लूज सोडू शकतो म्हणजे त्याला खेळवण्यासाठी. मित्रांनो, आता आपल्याला एक काळजी घ्यायची, आपल्याकडे दोरा आहे खूप म्हणून आणि मशिनीमध्ये अजून दोरा बसेल या ह्याच्याने आपण त्यामध्ये ओव्हरलोड नाही करायचं कधीच. कारण की आपण जर ओव्हरलोड केला तर आपण कास्ट करताना आपला दोरा कायम एक्स्ट्रा टँगल होणार, फेकताना कायम त्याचा गुंतुडा होणार त्या दोऱ्याचा. तर मी तुम्हाला दाखवतो आता त्याची लेवल केवढी असते. मित्रांनो, हा बघा स्पूल, याला अजून आपण थोडासाच टाकू शकतो. हे पूर्ण भरून कधीच नाही घ्यायचं. हे जर आपण पूर्ण भरून घेतलं तर आपल्याला खूप अडचण होणार खेळायला. परफेक्ट, हे पाहू शकता तुम्ही प्रॉपरली आहे. ह्याच्या वरती दोरा जर आला तर आपल्याला खेळायला खूप प्रॉब्लेम होणार, ही गोष्ट आपण कधी पण लक्षात ठेवायची. तर मित्रांनो, एवढा दोरा बस झाला आपल्याला, आता आपण ही जायला कट करून घेऊया. दोरा तर झाला आता प्रॉपरली, अशा पद्धतीने आपला रॉड आणि मशीन असेंबल करून घेतली आपण. मित्रांनो, सगळ्यात सोपी टेक्निक आहे, तुम्ही जर नवीन रॉड घेतला असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा रॉड सेट करू शकता. आणि जर काही तुम्हाला डाऊट किंवा काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला नुसतं कमेंट करा, मी त्याची उत्तरं देईन. थँक्यू सो मच.